आणि तुम पुरा जण का आता अनम्यूट करचं ऑप्शन बी दवरले आता आफ्टर मंगलाचरण आम्ही स्टार्ट करणार पण इंटरॅक्शन स्टार्ट करताना तुम्ही अनम्यूट करून उलवेत ओम अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चुरून मिलितम येन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिक वंदेहम श्री श्रीयुत पदकमल श्री वैष्णवाश्रीप सागर जातम सहगणरुघुना जीव नमो विष्णु पाय कृष्णप्रेष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी नामिने जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु श्री अद्वैत गदाधर गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आम्ही मंगलाचरण स्टार्ट करचे कारण कसं कि म्हणा कसने एट द एंड ऑफ द डे आमका आमगे गुरु थ्रू कसन येतात ते आम्ही सांगचे तिथल्याची वी आर जस्ट द मीन्स तिथल्याची आ, आमी कसले सांगिले आमगे नॉलेज म्हणून आम्ही शिकिल म्हणून कसं गुरुन सांगिल असा त्या समयाचे गुरु कशी प्रेरणा देव आमक भीतरल्यान कशी परमात्मा जेवण भीतर असेल कशी प्रकार प्रेरणा दिलवचे सांगचे तांत्र कसली चूक असल्या बीची ता क्षम करता म्हणून पहिले आम्ही ताका विचार गुरु गुरुकार अनुमती घेऊन घेणू मुखार सरका म्हणजे खातरी मंगळाचरण करचे आता अ

तुम्ही सांगता व अनम्यूट कोर्न सांगित अथवा टायप क्वेश्चन रिपीट करता खंची चार प्राणिक आणि मनुष्याक कॉमन अस आणि खंची एक विषयू मनुष्याक विशेष जाऊन प्रकृती न अथवा देवान दिला असत सांगता शिवाय स्लिप आणि ओके फोर कॉमन वाई आणि जिज्ञास म्हणा ह्युमन बीइंग श्लोका प्रकार आम्ही एक पळ जिज्ञासू वय पट पर्टिक्युलर वर्ड एक श्लोक सांगून सांगितलं त्या सांगता कोणीतरी धर्म 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 करेक्ट so, धर्म सो आम्ही पळे आहार निद्रा भयमैतु समानमेतात समानमयतात पशुबीर नराणा धर्मो हिशाम अधिको विशेषो धर्मे हीना ही ना पशुभी समाना द्विपाद चार कार्य मात्र एकलो करता स्लरी तो द्विपाद तकाची धर्म धर्म मला कस नाही शुगर कशी स्वीटनेस धर्म अथवा एक उत्काक आमगेला तानी वच्चे करची तशी त्या धर्म तशीची एक जीवात्मक धर्म म्हणा सेवे भगवंताल सेवे करचे सर्व्हिस करचे सो सो नेक्स्ट अनेक आम्ही एक भागवतमाचे श्लोक पळून घेऊन पळलेलो सो कोण देवोत्तम परम पुरुष आणि देवोत्तम परमपुरुष म्हणून सांगताची सांगताची वा कोण देवोत्तम परम पुरुष आणि कसल एक देवोत्तम परम पुरुष म्हणून सांगताची आम्ही कोणाके सांगित ना तोच देवोत्तम म्हणून ज्या आम्ही पर्टिक्युलरली त्या पर्सनालिटीक कसल देवोत्तम सांगताची कोणी सांगता आन्सर करता ज्या देवाक नाव घेऊन सचचे आनंद मिळता वाई कंची देव देवोत्तम परम पुरुष आणि त्याने दिलेल मार्ग अर्चल न पुढे आमक हे त्यांनी सांगेल जो गीते आहे मार्ग अस तो अनुसरलेरी त्यावेळी आमक सच्चीत आनंद मिळता आमगले संसार सागर पार जाता वाई

कोणी एक so that, uh, we give, एक संघाची सो दॅट वी गिव्हिंग चान्स देऊ चार डिफेक्ट सांगील एक मिस्टेक्स वय एक कमिट मिस्टेक्स अनेक कोणी जन संघाची या टू बी इल्युजन करेक्ट टू बी इल्युजन सेन्स हा इम्परफेक्ट सेन्सेस करेक्ट इम्परफेक्ट सेन्सेस आणि फोर्थ वन हा चिटींग प्रोपेन्सिटी करेक्ट सो फोर फोर टाइप ऑफ डिफेक्ट एक बद्ध आत्मा अथवा कंडिशन सोला असता आम्ही कोण एक देवोत्तम परम पुरुष आज ट्रान्सेंडेंटल निमित्त ताणे दिलाल ज्ञान भगवत गीते ज्ञान अथवा भागवतमाच पुरा ज्ञान त्या चार डिफेक्ट असा त्या निमित्त आम्ही त्या डायरेक्टली गुरु परंपरांतू स्वीकार करुयत आणि आम्ही पळेल कशी विष्णू म्हणा सर्वे यज्ञेश्वर म्हणू आणि आम्ही कृष्णाकेल जीवना जी, सेंटर जेवण दवान घेणू आम्ही प्रिस्क्राईब ड्युटी कोण केल्या भगवंताक प्रसन कोरुत आणि भक्तियोग म्हणा हायस्ट आता एक आम्ही आयस ब्रेकर क्वेश्चन पळया सो दॅट आम्ही स्वल्प फायन ट्युन कोण घेऊया आमगेल्या आईच्या लेक्चराक कडेरी गणेशबाई प्रभू मुखारसून फरता सो आता एक क्वेश्चन हा राईट आन्सर रॉंग आन्सर म्हणून कसं नाही लाईफ नेम वन गुड थिंग विच हॅज चेंजड युअर लाईफ म्हणजे एक चांग परिस्थिती की अथवा विषय की बिकॉज ऑफ विचार तुमगेले लाईफ चेंज झाला

प्रोफेशन एज अ होल चेंजेस लाइफ नो डाउट म्हणटा पुरा लोकले प्रोफेशन पुरा चे लाइफ चेंज येता बट खंयचे एक स्पेसिफिक इंस्टन्स असतोय तुमच्या लायफान तूं किंवा खंयचे एक इवेंट असतोय ताजेन तुमकां प्रॉमिनंट चेंज दिसले मदरहुड मदरहुड वै आणि गायत्री का माताजीने ने सांगितलं बर्थ ऑफ हर डॉटर मूमी सो व्हाय दिस इज अ वेरी गुड बिकॉज दीज आर द फेसस आमगे लायफान देता तेमका पॉझिटिव्ह चेंजेस हाडता

मस्त कृष्णा कॉन्शियसनेस टुवर्ड्स अट्रॅक्शन आयले ओके सो हा पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल डायरेक्शन टुवर्ड्स सो महा यात्रा कार्तिक यात्रा सो त्या तंगेले लाईफ अन तू पॉझिटिव्ह चेंजेस हळला आणि कसं नाही इन्सिडेंट असव्या कोणाक सांग हायलाइट करचे पळय इष्ट पडवता सांगू अनेक सांगाची हा मग मी केले की भगवत गीता हो एक उच्च पुराण असो किंवा एक ग्रंथ असा हा बदला कसं डाउट ना वाचका म्हणून मग दिसता की हा तू कल सगळ्याकडे झगडे पळतात आणि परत त्या कृष्णा गेल्या अर्जुना झगडे कल पळ अशी केिलींग पहिले नियर विसिनिटी तू इस्कॉन एक हिरण्य नयन प्रभुजी ने एक hmm. okay. तरी दरी तसना पुढे ताजे खरे इम्पॉर्टन्स कळले आणि अगदी आय कुड नॉट कंटिन्यू बिकॉज ऑफ डोमेस्टिक प्रॉब्लेम्स बट म्हाका खरेंची एक इंटरेस्ट येऊन लागलो लागला ओके हां okay. की हांू म्हणा आय लन आणि स्वामीजी जी असतात परमपूज्य जा सध्या स्वामीजी Okay. त्यांनी एक अभिव्यक्ती म्हणून एक काम केलं मेरी समाजाचं डिसेंबर तू दत्त mm. जयंती वेळार एक कार्यक्रम जाता अभिव्यक्ती म्हणून तांतू दे युज टू गिव्ह अ श्लोका अँड okay. आम्ही कल करता पडताले की ताजो अर्थ गीतेंत वाच गीतेचो वाचचो आणि मागीर तो आम्ही आत्तांच्या जिवनात तो कशी तो आमक उपयोग जाता हवे mm. म्हणरी हवे आम्ही एक्सप्लेन करता आशिल्ले तर ते एक एक श्लोक घेताना गीतेचे जे महत्व असं ते अगदी पट्टू लागले म्हणून okay. हो ह्या क्लास जॉईन केला की स्लोली का होईना की कि शिक्का सो तुम्ही सांगची म्हणाले भगवत गीते तुमच्या लाईफात एक पॉझिटिव्ह चेंज हळले आणि तुम्हाला yeah. इंटरेस्ट म्हणून व्हेरी नाईस yeah. व्हेरी नाईस yeah. आणि हंगा चॅटान केला आन्सर लोकेशन अनेक आन्सर सांगितलं अस

गी, गीता भगवद्गीता पॉझिटिव्ह चेंजिस पास्टात हाडल म्हणून सो मस्त तुम्ही पुराजना मस्त धन्यवाद कसलेक्ट म्हणा पुराजनागवद्गीता आणि स्पिरिच्युअल तुम्ही लाईफात तू मस्त पॉझिटिव्ह असस्पेक्ट तुम्ही सांगता सची भारी खुशी विषयो सो अशीची आम्ही हास आमगेले सेशन ची आम्ही अशी मुकारसुन होरिया आणि तीन सेशन वरला लस त्या गणेशपय प्रभु घेतास सो आईचे टॉपिक मे कंटिन्यू इन कंटिन्युएशन विथ द कर्मा टॉपिक सो गणेशपय प्रभु विल टेक इट सो ओवर टू यू गणेशपय प्रभु यू कैन रिस्क थैंक यू थैंक यू सो आय थिंक अ पुरा प्रभुजिन केला आणि तुम्ही ऑलरेडी तुम्ही नोट करून घेतला म्हणून खुशी जाता सो हा आणि रिकॅप काल ऑलरेडी थॉड विषय कर्माबद्दल स्टार्ट केलो कर्म इम्पॉर्टंट विषय तू किती म्हणजे जीव आणि देवाल बदलून कळ घेतले असा हे मोर ऑफ नॉलेज टू नो कर्म किती असा मोर ऑफ इम्प्लिमेंटेशन कसं कर का म्हणले मोर जास्ती एम्फोसिस हे टॉपिकाचे सो ताजेरी आम्ही डायरेक्टली मुव जावया कर्म तुमका वै वै? पुरा जणांक वाल्मिकी मुनी कोण म्हण गोत असवाय वाल्मीकि मुनी नाव नांव आयकल उरतलो तुम्ही हम्म वाल्मिकी मुनी रामायण भरील भाई नवें तुम गोत अस नवें सो कितलों पुरा रामायण आयलें ज्वेलरी आजपासून ज्वेलरीची वाल्मिकी रामायणाक अशी इम्पोर्टन्स खंयचे रामायणाक ना वाल्मिकी मुनिले दत्तानी ऋषी जेव्हा पहिले त्यांचे नाव रत्नाकर म्हणून असले आणि ही वॉज अ डेकॉइट त्यांनी एक अ डकाईत जाऊन आशिले त्यांचे काम कसं नशील की म्हणजे येतल वतल लोकांना पुरा त्यांना राबव गेलो कोण धनी व्यक्ती उरतात कोणाले दुड्ड उरता पैसे उरता त्या लोकांना राबव नू त्यांगे लेगीत लूट करचे पैसे पुरा त्यांनी दिल्यावर जे दिली ना जे त्यांना मारचे आणि त्यांचे पैसे लूट करून होर नू संसार निर्वाह करचो हे तग रेग्युलर काम आशिल्ले एक दिवस कसं झाले की म्हणाऱ्या रस्त्यारी नारद मुनी वता अस नारद मुनी म्हणारी सर्वोच्च भक्त म्हणजे सर्वोच्च हरिभक्त ते तगेल निमित्तचे हे संकीर्तन कीर्तन भजन वट्टू तगेल निमित्ताचे आईले त्यांनी वतासना कसं केलं की म्हणा राब विचारले तुमगेले पैसे दुड्डू कसं नाही असले तुम्ही धन कसं नाही असले त्या दिया ना दिले हा तुमका मारता ते म्हणत असं त्यांनी पळेल त्यांना एक पंत नारद मुनीक पळेल रे साधू वेश आता कसं दिसले हा गेले कसले उरचे साध्य ना हो साधू मनुष्य हा गेले दुड्ड वे उरना कसले उरना हो ब्रह्मचारी मनुष्य हा गेले कसं नाही उरना म्हणू वच म्हणे त्या टायमा नारद मुनिक कसं म्हणे की मारी तू कसन करता तुगेल काम कसं हांगा की विचारले त्यांना कसं म्हणे ना हा अशी आई लोकां पुरची राबवून पैसे घेता आणि दिला हा मारून उडयले पैसे ना तू वचं हडना त्यांना नारद मुनी सांगले तू गोत असवे तू कितले पापकर्म हजेरी संचित केले कित पा, पापकर्म तो तो वट्ट जेल्याची तू गोत असे हा अंदाज कोणी तुका इतकं लोकांतून मारल्या एक जीवाक मारले किती पाप येतात कितले मनुष्याक मारल्या तुका ताज अंदाज कोणी असे म्हणून त्यांना तेव्हा कसं म्हणत मिळेल ना हा एक कारण खात्र केलाय हा केली लूट तू मेगेले संसार निर्वाह खात्री मेगेल फॅमिली असा मेगेल बायल असा चरणू असा ची मेगेला बाप्पा असा पोरा लोकांक हा हा केअर घेव का, का नव्हे ताक मग ऑप्शन ना हा हे करता मग जे मग पैसे मिळतात कडे त्यांनी कसं म्हणतात नारद मुनी अट तु तु ना तसे तू पुरा तुझे फॅमिली खातर करत नव्हे तू मस्त आता कर्म वट केल्या ते पाप कर्म त्यांनी शेअर करून घेऊन रेडी असावे चक्क करून पळ्या म्हणून होईल त्यांनी उत्तर रेडी असायची त्यांनी केना ना म्हणनाची म्हणून रत्नाकर म्हणता ते नारद मुनी म्हणताची चल तुगेल घरा वचा घरा वचून आम्ही पळव्या त्यांनी एक्सेप्ट करता की ना किंवा जण मिळून घरा वताची रत्नाकर आले आणि ते विचारतात त्या बायली कचरडोंक अशी त्यांना रत्नाकर सांगता हे ऋषी मुनी कसं म्हणता असा केलं हा मस्त पाप कर्म उठ केल्या हे तुम्ही खात्री केले सो तुम्ही थोडसे शेअर कर का म्हणून सांगेल ओपिनियन असा तुम्ही कसं म्हणता तुम्ही घेता थॉट्स आहे म्हणून विचारतो त्यांना तामली पुरात गेल बाईल चढून पुरा म्हणतात ना त्या पुरा तुगेल जबाबदारी आमका पोसचे आमका जायशील पुरा कम्फर्ट दिवचे तर तुगेल जबाबदारी तांतो आम्ही तुगेले पाप कर्म शेअर करचे आणि कसले पॉईंट ना आम्ही कर ना म्हणतात सो त्या पॉईंट हो तांका एक रिअलायझेशन पॉईंट जाता वाल्मिकी मुली त्यांना वाल्मिकी मुलीने रत्नाकरात त्यांनी त्यांनी नारद मुनी शरणागत जाते तू सांगेल करेक्ट असा हे पाप मेगेले संचित झाले कोण न घ्यानाचे आता हा कसं कर का हा तू, तू, तू शरणागत जाता तू मग सांग हा तू गेले शिष्य जाता म्हणून सांग नारद मुनी ता पुरा अ बुद्धिमात पुरा सांगू नू त्यांना कसं म्हणतायच की म्हणजे तू राम नाम जप कर ताक पडलेला राम नाम म्हणजे काय ना तिथे म्हणजे तागेल पापकर्म इथले जे म्हणाले राम म्हणून सो ताका येणार गोत असं नाही लोकांक मारचे सो मरण म्हणले संस्कृत शब्दातून मर म्हणले मात्र तळत सो तू मर म्हण मर म्हण मर म्हण मरा, मरा 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 मन, कर, आन, कर, मरा मरा म्हण त्याची जप कर आणि कम्प्लीट फोकस मस्त वेळ पासून जप कर सांगू ना त्याचं मरा 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 म्हण जप करत बसिले रत्ना करू तंगेल आज भजन पूरा एंट हिल मनता ना मैं मुइल पूरा गुड़ू तो पूरा आशी डेवलप जाता पूरा डेवलप जाऊँ तो आंतो भीतर इतनी जब करते शुरू करते ते एंट हिल ला का वल्मी का मुनो नाओ संस्कृत आंतक वल्मी का मनता च तो जाऊँ तंका वाल्मीकी की मुनो नाओ पढ़ता अतः तो कर्माच पॉइंट खयाल की मनारी एकदम एक डेकॉल्ट आशिल्लो सडनली वाल्मीकि मुनी जालो म्हणा रे कसतरी उरका वाल्मीकि मुली रामायण कशी म्हणजे रामायण देवाच किंत पुढे त्याने बरेल असं रामायण बाकी पुरा जना महाभारत जाल नंतर बरेल पुरा शास्त्र जाल नंतर बरेल सची त्याला राम वाल्मिकी मुनी रामायण देवाच पहिले रामायण बरोन झाले तं पहिले दिसले की कसं जाता कसं जायना स्टेप बाय स्टेप बरोन जलत असल एबिलिटी ऑल ऑफ अ सडन कशाली हवे अंत तंगेल पहिले जन्म पळेलरी वाल्मीकि मुनीले तानी एक ब्राह्मण पुत्र आशिले तांगेले गुरुले त्याने अभ्यास करत आशिले एक दिवस कसं झालं की म्हणाले तांगेले गुरु खंकी बाहेर दुसरे गावा गेले त्या टायमाचे रे एक मनुष्य तांगेले याचक आयलो तांगेले गुरुक सोडून गेलो तो याचक कसं म्हणालो मग तुमगे गुरुक अर्जंट पडो का मग अर्जंट एक काम असा हा एक मस्त जगन्य कार्य केल्या आणि मग ताक परिहार जाव का म्हणून म्हणालो त्यांनी विचारले पूर्व पूर्वजन्मांत वाल्मिकी मुनी अशी ब्राह्मण पुत्र कसं जाऊ का तू का मग गुरु आणतो ना गुरु त्यांनी गावा गेल्याची आता हा मी तुक सोल्युशन दिलं दिवित ना ना तुम्ही गुरु लेग विचार का ना हा दिता सांग तू मला ना हा मी गेले अस्त्र धार करत असताना धर धार हरत करत असताना मग गेलं अस्त्र एक गायचे वासरापोराचे पोर न ते वासरापोर मोर गेले कसन कर का हे जगन्य पाप जाऊन गेला त्याने कसं सांगून धाडता की म्हणा तू काही कर नका फोर टाइम्स चार पंत राम 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 म्हणून चार पंत म्हणजे थोड दिवस जाल नंतर, गुरु येतात ते गुरु नंतर गुरु विचारता कसं झाले कोण आईल वेनो त्यांना सांगता कोणाने एक वाचक आईल कोणकीची हा ता सोल्युशन देऊन धाडले कसं विचारले ते याचक याचकशे जगन्य पाप केल्या कसं कर का म्हणून विचारले हा चार टाइम्स राम नाम घे म्हणून सांगले गुरु एकदम राग येऊन होता एकदम कोप येतात मस्त थोड चूक केली तुम्ही कसले विचारली री तू चार टाइम राम नाम म्हणून किती सांगले तित्या की म्हणाले राम रामनामचे राम विश्वास ना एक टाइम राम नाम घेतले तरी पूर तुका रामनामा विश्वास ना हा तू शिकेल कस नाही प्रयोजन ना तसे शाप कसं देत की म्हणाली तू एक जघन्य येऊन येऊ जन्म घे आणि थंचान रामनामाचे महत्व तुगेले साधन कोण कळ घे शाप दिल्ली निमित्तानची जन्मा येऊन नंतर केन तंगेले प्रारब्ध कर्म म्हणतात प्रारब्ध कर्म म्हणले शिकता जातो उद्भव जलते न, ते जाता, ते ना ते सुकृती उद्भव म्हणतात सुकृती केन उद्भव ते त्या मारी देवाले प्रेरणे नारद मुनी येऊन उपदेश करतात हे एक कार्मिक सायकल अशी सुमार कार्मिक सायकल पळव्या सो so, अशी प्रत्येक इंस्टन्स एक रिझन उरता तशीची तुम्ही सुरप नका बद्दल माळ कोण म्हणू तुम्ही चॅट बॉक्सन तू घाली अवेअर म्हणून येस आय नो म्हणून अशी ओके सो ट कळता एक्झॅक्टली येस माधुण प्रभू कळता येस तुम्हाला गोत असा सुरप नका रावणाल गोत गोता असताना तुमका

हाँ मक्का वार्ड करा का हाँ मोहित जाता राम ची, ना हाँ एक पत्नी व्रत हाँ खे दुसरे लग्न जा साध्य निक राग ये राग ये ना एक पत्नी खुले पत्नी पत्नी हंगा बस ले, सीता तिच्च वे कारण प्रॉब्लम आज एक पत्नी तू एक पत्नी जा प्रॉब्लम नवे हाँ तिका मान उड़ेता मार्च विक मार लक्ष्मण मध्य अंतु तिगेल नांक कापुन सोड़ता हे कहानी आमको पूरा जना सा, पुरा जनाक आम गोत आसा करेक्ट हे पुनः आयकल जाले री ती नेक्स्ट जन्मान तू कुबजा जा जन्म ये कुबजा मे को कुबजाल कहानी तुम्हें आयकल वे द्वापर युगांतू मथुरा नगरीन तू, तू कंसाल राज्यान तू कुबजा जा जन्म ये तिक्का मस्त विरूप विकार रूप शरीर उरता ते विकार रूप शरीर घे मुती तिक स्किल उरता तिक अंगराग मणरी अशी चंदन हे तया उठूची जरोंगे नु ती दिवसाची कोणताक दिता उतरता कोणताक दिता असेल त्यांना ते एक दिवस कसे आता केन कृष्ण थें आता कृष्ण थे, थे आइल त्यांना ती विचारता एक पंत तू अशी इतले चंद अंगराग भरता समकदितवे म्हणू विचारता ती म्हणता हा कोणता कثر होतस नाक ऑप्शन ना हाँ तकदीन जलेरी तो हम मा पहले मान सुरता जलेरी हाँ तुका दोन क्वालिटी चंदन अस्न गलेगी हाईएस्ट क्वालिटी छ हम हाँ कौन सा कदी ऑप्शन नेक्स्ट क्वालिटी तुक कुदीता अमाउंट चंदन ऑफर करता सो so, हिची सुरपनाका खूब जा जलूरता तज जाونو तिक का तैन कसन आश हासिल ने सुरपनाका का रामाले रामाल बदल मोहित कज जलीतीukas deta कृष्ण हंगा आणि तिकाल फाटीर आपूड तिक स्ट्रेटन करता देहिक ओट्टू निवारण कोर तिका रूपवती करता अशी कर्माची इफेक्ट उरताची उरता बदल ही ऍक्शन आणि रिएक्शना बदल आता नेक्स्ट पळव्या आम्ही किती का व्हाय ह्युमन्स आर बॉन्ड बाय टाइप्स ऑफ कर्म किती टाइप ऑफ कर्म शिरकून पडताची आता जस्ट फ्यू मिनिट्स बॅक प्रभू सांगले एक क्वालिटी असा ह्युमन लाईफ ऑर मनुष्याक ती प्राणी आणि अथवा पुरा प्राणी संकुला डिफरंट असा ते कसं नाही एबिलिटी टू एनक्वायर जिज्ञासा म्हणून तुम्ही सांगितले धर्म म्हणजे आम्ही काल डिस्कस कर धर्म म्हणजे कसं नाही गाईडलाईन कसन कर का मनशानं म्हणलं बघ गाईडलाईन धर्म आणि आम्ही फॉलो करताची ता भी धर्मच म्हणता धर्म, धर्म संस्कृतात वर्ड मल्टिपल मिनिंग असता एक एक वर्डाक एक मिनी सिच्युएशनल जाऊन डिफरंट डिफरंट मिनिंग एक गायडलाईन बी वय धर्म म्हणजे गाईडलायन गाईडलायना अंडर कर्च कर्म बी होई तश जाऊन आमका मनुष्याक एक्स्ट्रा एक, एक सिक्स्थ सेन्स दिल्ली उरता पांच सेन्स पूरा, पूरा प्राणी कॉमन तातू काही डिफरन्स ना पहिले पांच सेन्स जनाक जणांक पांच सेन्स खंचे टाइप करता चार्ट तू ख सेन्स मनशाक प्राणी सच फाइव सेन्सिस ऑफ ह्युमन बिंग्स खचे खेन्स पुरा जणांक तुम टाईप करतो सिक्स्थ सेन्सा बद्दल बी सांगता सो so, प्रिक बी स्मेल घेऊ जाता पळवचे जाता टच एंड फील जाता आणि टेस्ट करचे जाता असे पाच सेन्स प्राणीक आणि एक कॉमन असत ज्याला मनुष्याक एक एक्स्ट्रा सिक्स सेन्स असा दॅट इज एबिलिटी टू एनक्वायर म्हणजे जिज्ञासा प्रत्येक वाई म्हणजे क्वेश्चन असतात कित्याक अशी कर का म्हणजे क्वेश्चन मनुष्यान सोडल्यावर आणि कोणाने विचारचे जायना खंचे दुसरे प्राणी विचारचे जायना वाय शुड आय डू दिस म्हणजे खंचे प्राणी विचारना हाऊ गोत असा खंचे एक प्रिडेटर धर का नाल्या कसं निचित बेट खाव का नाल्या तांगेले जेवण कशी कर का त्यांनी कशी प्रोजेनी कर का ते तां हाऊ पार्ट प्राणी बरे कसन कर का का बरे आणि करका म्हणून प्राणी काम बरे व्हाई किती करका म्हणजे हे एक रिजनिंग इज लाईक अ डायमंड एक वज्र दिल्या म्हणकीची मोस्ट व्हॅल्युएबल अस्युमन म्हणारी एबिलिटी टू एनक्वयर तशानुची वेदांत सूत्रांत फर्स्ट चॅप्टर फर्स्ट श्लोका कसं म्हणत की म्हणारी

तू विचारून घेऊ का ताका जिज्ञासा म्हणजे हे एक जिज्ञासे कारणानाची आम्ही पूरा कर्मबंधनात पडतो हे एक एक्स्ट्रा सिक्स्थ सेन्स उरचे हे एक, एक नाजला ना जिला so, आम्ही आमकानी प्राणिक कसले डिफरन्स ना सो आम्ही खंचेचे कर्माचे रिएक्शन्स मिळतच पळ ते पूरा प्राणी योनी तू ना रे देव योनी मन स्वर्ग लोकांत पूरा तज रिएक्शन्स मिळतच बट ऍक्शन्स अक्युमुलेट करचासा नाही त्या पुरा ह्यूमन बर्थांत मात्र पॉसिबल असा एक सुण्यान अनेक सुण्या मारले रे ताका पाप येना मनशान सुण्या मारल्या मनशा पाप येता केन्ना त्या धर्मा बाउंड्रीच भायर उरले तशी मनुष्य जन्मांत मात्र कर्म एक्वायर करचे जाता तशा न्हू साधू जना आणि गुरुजन संताची इवन स्वर्ग लोकांत आशिले देवते पुरा भूमीर जन्म घेवचे कर वेट करता किती म्हणाले हे एक प्लेस हंगच्यान बाहेर पडले डायरेक्टली ब्रह्मांडाच्या बाहेर पडचे जातात डेलिव्हरन्स म्हणतात मोक्ष मेळचे कोणाक स्वर्ग लोका मोक्ष मिळचे एक स्थान म्हणाले भूर लोक भूर लोक प्लॅनेटरी सिस्टम ते आम्ही नेक्स्ट आय थिंक थर्स्ट डे आम्ही डिस्कस करत uh, माधवशरण प्रभुजींनी सांगले ऑलरेडी ताज्या बद्दल भूमीत फॉर एक्झापल भूमीर राहिल्यावर राहिल्या मात्र कर्मबंधन केर जाता कर्मबंधन बी हे

जता जिज्ञा जिज्ञासा बिकॉज पूरा एक एक्स्ट्रा प्रिवलेज फॉर एग्जांपल एक प्राइमस्टर उठा इतक मन करता प्राइम अशी करना के तुम्हें आ, है प्राइमिस्टर अच्छा नुम पूरा जन आयु फ्रॉम मुवील विथ मुझे पॉवर कम्स द रिस्पिबिलिटी पॉवर आयर भी ते बिस्पॉन्सिबिलिटी सो तीची पुरा प्राणा कंपेर करा एक नावे एबिलिटी टू एन्क्वा एक, तो एक, एक एक्स्ट्रा सेंस सेंस दिव्य देखो ना बरबर रिस्पॉन्सिबिलिटी बी ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी सो तुच्ची हंग so, तुम्हें एक मनशाला पिक्चर पे प्लॉक धुमकुलता एक ब्लॉक ओवर अ पीरियड ऑफ टाइम एक धुंकुलता फायनली ब्लॉक अंगार पड़ता

आणि मेगेल हांगा एक्झिस्टन्स कसं लेखा हा कसं लेखा आयला मेगेल मेगेल फ्युचर कशी हे टू विषय असं हे टू विषय आम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करून घेऊ शकतो त्याच खात्री हे ह्युमन जन और ह्युमन बर्थ दिली उरता आज पासून क्लिअर झालं कसं नाही क्वेश्चन असं तुम्ही आज पासून आम्ही इवन लास्ट वेगळे क्वेश्चन घेऊ क्वेश्चन प्रभू क्वेश्चन अस सो आय विल रीड इट आउट Yes, मनुष्य जन्म फुडली जन्माचे पाप उणी कोण घेऊन मिळाल की अथवा इट ड्यू टू अवर फुडली जन्माचे लायक खर्मा निमित्त म्हणून दोन्ही करेक्ट सो नाभू आणि असेल क्वेश्चन ना ना एक ओके सो okay. so, मनुष्य जन्म दिलेल्या दोन्ही कारणा सो का पुण्य कसं संचित केलं असा आणि पाप कसं संचित केलं असा दोन्ही आम्ही एक्सपिरियन्स कर का त्याच्यावर आम्ही डेस्टिनी इज डिफाईन्ड इन टर्म्स ऑफ म्हणतात डेस्टिनी इज डिफाईन्ड इन टर्म्स ऑफ अमाउंट ऑफ जॉय एंड अमाऊंट ऑफ सॉरो वी एक्सपिरियन्स म्हणजे कितलं सुख आणि कितलं दुःख आम्ही एक्सपिरियन्स कर का म्हणून डिफाईन केलेले आम्ही डेस्टिनी म्हणतात म्हणजे आम्ही जन्म घेत असताना मनुष्याला कसं की म्हणतात हा एक नवीन कार घेता कार घेताना कसं आता फर्स्ट आमका ते कार घेतिल बितरी मस्त खुशी जता वे आमका नवीन कार नवीन कार एवरी नाउ एंड देन आमका बदला विचार करतो एक सान डेंट जले रिकार कारक का, मस्त बेजार जता सेम कार सेम कार पहिले ते कार खुशी कारण आशिले नेक्स्ट डे एक डेंट जल की तेची कार दुखा कारण जले तस जाऊनो कृष्ण भगवत गीतेंतु हे ओट्टू सुख दुःख पुरा सेन्स परसेप्शन येतो म्हणून कोण मनुष्य एक स्थितप्रज्ञा जाऊन उरता ताका सुख दुःख म्हणलं उरना तसे जाऊन कसं येत की म्हणा हे मनुष्य जन्म घेतील त्यांना ओट्टू कॅल्क्युलेशन सुख आणि दुःखांत उरता तुम्ही कितले एक्सपेन्सिव्ह गाडी ना कितले एक्सपेन्सिव्ह बंगलो बांधतची ना कितले दुड्ड वट्ट करता म्हणलं इम्पॉर्टंट नये ते दुड्ड तुमक अथवा ते कार ते बंगलो तुमक खुशी दितकी की दुःख दिले इम्पॉर्टंट ते कर्माच कॅल्क्युलेशन कर्माच कॅल्क्युलेशन तुमगेल अमाऊंट ऑफ मनी दॅट यू कलेक्ट म्हणल्याचे उरना वेल्थाचे उरना नाव आहे तुमगेल पोझिशन्सचे उरना ते पोझिशन खंचे पोझिशन उरित ते तुमक कितलं सुख दिता आणि कितलं दुःख दिता बेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्टॉक मार्केट नव्हे आज एक बरे स्टॉक आज शेअर शेअर प्राइस बरे चढता असं म्हणून तुम्ही एक शेअर घेता चार दिवस बरे चढता चार दिवस जायना पडे ना फोर्थ डे पडचे सुरू येतात सो फर्स्ट फोर डेज ते सेम स्टॉक तुमक जॉय दिता सेम स्टॉक आफ्टर फोर्थ डे कॅन पडचे शूर येतात त्यांनी ते तुमक्यात दुःख दिवन खंचे डेफिनिशन मटेरियल पोजिशन पॉझिशन म्हणजे कसं झाले खंचे वस्तू ओनरशिप ओनरशीप म्हणतान जाऊन ना खंच्या इमोशनचे इमोशन दोन्ही टाईप एक सुख आणि दुःख तसे जाऊन आम्हाला कितले पहिले संचित कर्म पुण्यकर्म असा बेसिस हंगा सुख मिळतात

क्रिएट केलं त मटेरियल वर्ल्ड क्रिएट केल्या मटेरियल वर्ल्ड क्रिएट कोर नो, आम नुची को क्रिएट कोर नो एक रूल सो टू डिफाईन केला एक रूल डिफाईन कोर नो तो चलत असा पूर्ण किती केला ताणे आम्ही सांगले देव देव सचित आनंद आत्मास्वरूप सचित आनंद देव बी सचित आनंद ताक एक आनंद देखो देखून आता एक सां चरड कसं करता खुश जाऊ का सां चरडाले गेम खेळता पळयला ना तुम्ही आणि एक सां चड असा त्या हांव जेवण कोण घालता ता नित आणि ताक दोन मारतात कशा म्हणजे तागे बरोबर तागे खेळता सो एकशे सां चडाक ताका टेंडेन्सी उरत नाही हे उठ टेंडेन्सी देवाल थ्रूच्या देव हे कसं करता सेल्फ एक्सपान्शन तो तग एक्सपान्शन कोर न्हू एक खेळता खेळ ताका ऑब्जेक्ट ऑफ ऑफ लॉर्ड भगवत गीता कसारी अहम सर्वस्व प्रभु कृष्ण कस हाँ ओट्टू हज प्रभु हाँ कस करता है सा? हाँ खेलता ओट्टू मुगे खेल अर्जुना कसारी तू हंगा पूरा जन तुगे पितामा गुरु को मारते जाए ना हाँ ऑलरेडी तक मारन जो तू बी निमित्त सो ऑलरेडी मान देव एक खेल खेता देव प्रत्येक विषय खेल खेता एंड वी आर द ऑब्जेक्ट ऑफ प्ले वी आर द ऑब्जेक्ट ऑफ प्ले वी हैव टू है लॉज कॉज लॉज रूल घा पे तुम तू भर ना तुम खेल तीन ची ची जीवा जीवा बेसिक आ, 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 जीवाल बेसिक क्वालिटी कस ना टू सर्व लॉर्ड टू देवाल सेव करें क्या क्रिएट के क्रिएट ता के लिए खेलता इन सीम्पल अंडरस्टेंड करी तेरी रूलता कर्मचार रूल घता धर्मा भी रूल डिफ्रेंट डिफरेंट ब्रह्मांड डिफ्रेंट रूल डिफरेंट रूल उठाता

अनेक खेळले सामान बाहेर चिखलात उडवून खेळतात चिखलात उडेल खेळले सामान तिथलेच आम्ही बी खेळली सामान घेऊन खेळता असा जर चिखलात उडेल खेळली सामान कसं घरा भितर वच का म्हणलं उद्देश तिथलेच तितलेच। तितलेच। क्लिअर झाले किती हे पुरा करता म्हणून ओके सो हे पुरा कर्माच बेसिक्स बेसिस कर्माच बेसिक्स कसन की आम्ही खंचे आता एक मँगो सीड फॉर एक्झाम्पल एक आंब्याचे गोर्टी उडयलो उडाल आम्ही सो केलो ना खंची मँगो सीड झाले त्यांना मँगो ट्रीची येत पहिली प्रभुजींवर सेम एक्झाम्पल दिले तसे जाऊन कसन कर्म करताची ताजेची इफेक्ट येतात आता अंडरस्टेंड करचे क्लिअर की वी आर इन अ गेम ऑफ लॉर्ड देवाले खेळांत असाची आज खेळची कशी म्हणून पळव इम्पॉर्टंट आम्ही खेळातुल्या वच्चे इज वन मेन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट हा गोलू का बचका म्हणले ओटू वेदिक स्क्रिप्चर्सचे सारो जे त्याने खेळच कशी काय इम्पॉर्टंट हंग हंगाशी त्याने तरी खेळ खेळू कावा रूल्स घाल प्रकार खेळू का तू खेळच कशी म्हणजे बदल सांग का की म्हण आम्ही खंच कर्म करता इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्ट आता पळले मस्त कण ऑब्झर्व करताची थॉट जे आता अंबानी चरडू फॉर एक्झाम्पल बॉर्न रिच नॉट बॉर्न विथ सिल्वर स्पून मे बी बॉर्न विथ डायमंड एंड यु नो गोल्डन स्पून कसं नाही म्हणित त्याची तुमच्या घरच्यान एक किलोमीटर मुख्य गेल्या स्लभा तशी चोडवं इतले डिफिकल्टी एक टाइम खाण मेळ वॉट इज द डिफरन्स हे अशी किती जाता एक मनुष तगेल जन्म आयल तगेल चूक वे तान बी अशी रिच मन मनशाले पुतान पोटान किती जन्म जन्म येऊचे नाशिले हक्काची व्हॉट यू सो इज व्हॉट यू गेट पहिले जन्माच कर्मा प्रकार आमक डिसाइड झाले उरता खंच जोनी तो आम्ही जन्म घेवका खंच मातेले पोटान तो आम्ही जन्म घेवका का खंच -कंच आनी खंच सिच्युएशन फेस करकाची आणि खंच कशी आमगेले लाइफ शेप जाऊ का हे पूरा डिसाइड झाले उरता

तगेल तो तगेल देह तान सोडतस ना तान कस कर स्मरण मुक्त्वा कलेवरम मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम मनरी मेगेल स्मरण कोण करता तो डायरेक्टली मेगेले गी येता मन सांगता कृष्ण हंतु तक हंतु डाउट ना का मन सांगता कोणाले कसं डाउट असेल क्वेश्चन असेल अनम्यूट पण ठीक आहे ओके सो अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्ति अत्र संशयः म्हणू हाय स्लोक हो एट पॉयंट फायव so, सो हाचो अर्थ कसो म्हणल्यार सिंपल आता तुमी भीष्म देवाला एक्जाम्पल पळयल्या न्ही तो शरशयेचेर आशिलो ताणें जीव तेन्ना सोडीत ते आशिल्लो जाल्यार ताण कसो लास्ट लास्टाक जीव सोडतन जाल्लेची म्हाका कृष्ण म्हागलें द्राव उरका हांव ताका पळयतची ची मांक, ध्यान करता हा हे जीव सोडत किती परत आणि जन्म घेऊ ना हे वे क्वेश्चन कसं की आता विचार करीत वॉट्स अ बिग डील आता मी कशी का। याद करून उरताची उर्ताची कृष्णाक मरण काला याद करून घेऊया इझी वे है तुम कसं दिसता इझी वे है टाईप करा इझी असले इझी म्हणून टाइप करा ना टाइप टफ असले टफ मुन टाईप करा टाईप करा आता कशा कृष्णा याद करून घ्या म्हणाऱ्या पटणे याद करून घ्यायचे बाय तशीची मरण कालाचेरी याद करून घ्यायची जातव कृष्णाक डिफिकल्ट डिफिकल्ट प्रभू म्हणून डिफिकल्ट कसं कारण गरुड पुराणात सांगते कसं की म्हणाली मरण कालाचेरी प्राण हंग गळ्या गळ गळ्याकण येऊन पावली त्यांना श्वासोच्चार घेऊच्या डिफिकल्टी असेल त्यांना मनुष्याला पूर्ण जन्म कस कसं केला कस कसं केलं ना सेव्हंटी फायर्स एटी फायर्स कस कसं केला कस कसं केला पुरा पिक्चर आणि गरुडपुराडर तो एकदम भ्रमित जाऊन कसं कर का कळना आणि त्या भ्रमित जीव सोडता आणि ते कसं जाता भ्रमित असे एक टॉपिकाचे फोकस करता फॉर एक्झाम्पल एज अ मुवी पळत एक एक चरडा बदल पळता ना जेलरी एक ताणखणची एक, एक प्राणीक मारील उरता ते प्राणी मारिल बदल पळता त्या टायमार जीव सोडता त्यांना कृष्ण कसं म्हणत की म्हणा नेक्स्ट श्लोकान सांगता कृष्ण यम यम वापी स्मरण भावम त्याज अत्यंत कलेवर तम तम ए कौतेया सदा तद्भाव भावित म्हणजे एक तू मेगेल बदल ध्यान कर तू मेगे लेगीत येतो ना तू कस विचार करता त्याची योनी तुक मिळता एक मनुष्य असनुष्य मस्त कामवासन मनुष्य ताका एक सुण्या पट्ट्याल देह मिळचे एक लेझी अशी मनुष्य केनाद काढता एक बफेलो ना पोलार बेरा देह मिळचे पुरो एक एनवीएस अशील मनुष्य तक का एक दिवड़ाल देह मेरे चेतरो एक एक्सपोज करतल मनुष्य बॉडी एक्सपोज के ना कौन फिरतल मनुष्य तक नेक्स्ट जन मानतो एक रुकाच आ, है कसले देह मेरे चेतरो तो शी कौन हार करता होता तक एक सिंह ना मांसा हार कर प्राणी चे देह मरता तो कृष्ण आन संगच कसके मना रहे हंगा खंच मरना समय आचेरी खंच ध्यान करता कसले ध्यान करता

कस कस कार्य असायची तागेल एलिजिबिलिटी आणि कागेल का विष विष म्हणजे कसं नाही आता लास्ट टाइम तू लेझीनेस केला नीद काढची बदलायची विचार केले बा जीव सोडताना यू मला आराम नींद पडले बरे असले म्हणून विचार करताना असेल त्यांना ते तू तगेल फिटमेंट राईट असले रे त्या देह मिळतो फिटमेंट ना मिळत आणि दहा पंधरा युनियन तुला क्रॉस जाऊन त्या देह घेऊ का अशी

इतलो सांगून जीव सोडलो आता हे सांगचे वेरी इज नारायण हा आयलो म्हणून सांगचे त्या मोमेंटार सांग का जाल्यार तांगे पहिले लाईफ पळो का मस्त धार्मीक आशिल्ले मगे राज्यांनी दिवस रात्र भजन कीर्तन आनी देवाल पूजा हांग तूं बिजी उरता आशिल्ले तशें म्हूण तागेले बिजनेस हे ते म्हळ्यार तांगे कसले आंगडी दुकान कसो नाशिल्ले ते करना म्हूण नाशिल्ले जाल्यार केन्नाची देवाल बदल ध्यान करतची उरचेच पडले ते मोस्ट इम्पॉर्टंट कसे आता त्या मरण काळाचेरी एंटायर मुव्ही किती पळता ना तुम्ही तू बरी कृष्ण दिसता आणि कोण आमगे जीवन पूर्ती दुसर दुस दुस काम करता उरले रे त्याचं काम दिसता जीवन पूर्ती प्रत्येक काम कृष्णा खात्री केले रे तच्च दिसता त्या मुव्हीत गरड पुरा सांगितलं दिसता ते मुव्ही दिसताना तू पूरा कृष्ण दिसले रे तावची तसे जाऊन म्हणजे कसं की म्हणा है कलियुग बाकी पूरा यज्ञ याग ध्यान जप ध्यान है पूरा डिफिकल्ट हम एक का पॉसिबिलिटी मना रही हरि नाम संकीर्तन पश्चात हरे, हरे नाम हरे नाम हरे नाम ही बाकी वलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व तेरन्य था मुसंगल पश्चात नामी कर कशिन कसर की मना रही हरि नाम जल्दी तो जल्दी जलतित संकीर्तन करके जल्दी तो जल्दी तो याद करेंगे कर। प्रत्येक मोमेंट आम्ही याद करून घेऊ हो का रूपादन हे नाव इस्कॉन म्हणजे दिले इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस म्हणजे कसं केन्नाची द बेस लाईन म्हणतात बेस लाईन म्हणा रिमेंबर कृष्णा ऑल्वेज तितलेची बेस लाईन आणि कसं ना रिमेंबर गॉड ऑल्वेज पुरा एव्हरी मोमेंट देवाक याद करून घेत उरल्या अंतकालेचे मामे स्मरण मुक्वा कलेवर श्री कृष्णन एट पॉइंट फाय सांगल्या पडे त्या टाइम तगेले याद येतात

तंका चाइल्ड प्रोड्यूजी यूजर चार पाच वर्षाचेरी दे आर सो गुड इन म्युझिक आता पळेतना वे टॅलेंट शो हंतू हंतू तंद पुरा पळेतची इट समटाइम्स बिव्हील्ड अशी कशी हे एक चल्ल्याक मात्र इतले म्युझिक टॅलेंट कशी बाकी पुरा चल्ल्याक कृष्णा हे एक चल्लीक मात्र इतले म्युझिक टॅलेंट कशी बाकी पुरा लोक कृष्णा कितमळरी ते आत्मान कितली की जन्मपुसनु बरी म्युझिक 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 मोनो कितली की जन्म काढले परत परत म्युझिक 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 परत जन्म घेता परत म्युझिक 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 अशी करた, करता 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 जन्म 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 जाता उरताचे तांकांचे तशें म्हणून चाइल्ड प्रोडिजी म्हळ्यार पहिले जन्माचे केलेले ते साधन उर तांकां क्विकली ते रिवील जाता इमिडियटली तांकां कळता आनी तांणी तंतुला तंतुलान तांकां तं तांगे स्किल पुरा भायर टॅलेंट भायर येता तांकांचे चाइल्ड प्रोडिजी म्हण म्हणताचे जालरी मनशाले एम तो चाइल्ड प्रोडिजी होत नाही मनशाले एम है देह जल नंतर है मनुष्य जन्म जल नंतर वापस वापस वेदि, है वापस हो चें कोई वैकुंठ वापस हो चें तो हम जल धर्म संकट हम जले वैदिक ज्ञान संकच मर और वैदिक ज्ञान संकच कर सके मरी है जन्म सार्थक कोर्गेरो संकच ना बाहर पढ़ का बाहर पोंट क्यों बच का परमेंट न तद भासे ते सूर्यो न शशांको न पावका कृष्ण म्हणतात धा, धाम कसे असणारे सूर्य ना चंद्र ना सेल्फ नाटिंग असा येत गे धामम परमम एक पंत थं आईल नंतर परत मनुष्य वतना परत आत्म वतना गरुड पुराणान तू आणि वैकुंठ वर्णन म्हणून पुस्तक असा पण तू एकदम क्लिअर ब्युटिफुली वर्णन केला कश असा वैकुंठ कसे कस कस टाइम लागत किती टाइम लागतोक ताजे प्रोसिजर कसं नाही पूरा एक्सप्लेन करून करून दुसरे स्टडी केलं त्यांना कळता कितलं मॅग्निफिसंट असं आणि ते पूरा कोण सांगताच की आचार्य सांगतात आचार्यांना कशी एक अशी सूर्य दिसत नाही तशीची सूर्य कशी सिंपल आईस दोळ्या कशी दिसता तशी वैकुंठ लोक हांच्या दिसत उरतात साधन येतं उरती वैकुंठ लोक हा दिसतात आणि कळता खसंजता असा एक देवाल थ्रू एक एनर्जी येत उरता त्याच्या थ्रू त्यांनी आम्ही कसन कर का म्हणून सांगितलं अबिलिटी होत जा थ्रूची आम्ही हे ज्ञान घेतलेरी आम एक्झॅक्टली शॉर्ट कट वेन कळत कश्च म्हण आता अजा कानी तुम का तुम्ही थोड्या लोकांना ऐकूचे होतं ना वै? अजा मिळल का नाही ऐकल्या अजा मिळ एक पायस म्हणजे एक मनुष्य आशिल पहिले कसं झालं की ती एक वेश्य ओटू त्या बेगिनचे अट्रॅक्शन झाले अट्रॅक्शन जाऊन ताण त्या पुण्यवान अशी लाईफ पाप कर्मान भरून घेतले मस्त वर्ष ताणे ते वैश्यभर बर, वेश्य बरोबर जीवन व्यतीत केले आणि तशी ते जायना पडेना मस्त मस्त चरडू झाली झाले आणि तो पुरा अधर्म कार्यातून प्रवृत्त जाऊन आशिल्

नारायणाला नाव तगे तोंडला जाईल एक नारायणाला नाव आईलेची इमिडियटली विष्णुदूत आले ताका पोच आणि तुम्ही पळोचे आता विष्णुदूताले बॉडीली कॉम्प्लेक्शन ना बॉडीली त्यांनी त्यांनी बी चतुर्भुज रूपात होता विष्णूला म्हणते रेप्लिका उरता त्यांनी त्यांचं चार पाच नमने मोक्ष असायची त्या पुरा आम्ही डिटेल डिस्कस करताना आम्ही कळ घेऊया की त्या त्यांनी तशीची विष्णू रूपारी उरताची पुरा त्यांना नंतर कळतले त्यांनी येऊन ताका विष्णू लोकांक आपण झाल्या सो so, पॉइंट कसन की म्हणाऱ्या हंगा मरण कालाचेरी का देवाले ध्यान करचे देवाल याद करून घेऊ एबिलिटी येऊ काही हे पूरा साधन करतात so, प्रभुपाद डोंट टीच आर्ट ऑफ लिविंग वी टीच आर्ट ऑफ आर्ट ऑफ लिविंग एनीवन कैन कॅन टीच बट आर्ट ऑफ वन कॅन टीच म्हणून ते आर्ट ऑफ डाईंग इज ते लास्ट असतो देवा या या यादेव का म्हणाले खात्री ओट्टू प्रिपरेशन पूरा प्रिपरेशन आता खर्च असणं आता भागवत श्रवण भगवत गीता श्रवण जप हे पूरा करचे मोमेंटर लाट या देव का आणि त्याचे कारण कसं की म्हणा कृष्ण कसं म्हणतात सर्व धर्मांपरित मामेकम शरणम्रज ते पुरा विषय सोंड घाल तू बाकी ओट्टू तू कितलं पाप केलं कितलं पुण्य केले उरतं हे ओट्टू विषय सोड घाल मामेकम शरणम्रज मग केकला शरण व अहम ताम सर्व पापे भ्यो मोक्ष श्यामी माशुच ताकलाक कैपेबिलिटी आसा तगे लोट्टू पापे अकाउंट नील कर एबिलिटी तक एकल्या आसा बाकी कोणाक ना खे देवताक ते एबिलिटी ना तेज खेळ तो म्हणता अहम सर्वस्य प्रभो मत्तम मत्त सर्व प्रव, प्रवर्तते म्हणून सांगता म्हणजे मेगेल तुला ना पुरा येतात हा तगेल हा उठ्ठू हजे प्रभू आणि मागे एकल्या एबिलिटी आता तुगे लोट्टू पाप नील पुण्य ओट्टू निलुक ना पण होचे एबिलिटी मके एकडे का असा ताजका तरी हम कृष्ण अल ध्यान करका का म्हणून अनेक पण सांगते श्लोक सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे ओट्टू धर्म ओट्टू सोण घालतो धर्म अगर मोटो टेंशन करणे नका म्हणता मामेकम मी कम शरण म्हणजे मके एकला के तू पुरो आणि कसने विचार कर नका मके एकला शरण यो हो। अहम तोम सर्व पापे भ्यो हा तुगे लुट्टू पाप नाश करता मोक्षयश्यामि माशुचः नाश कोर्नु तुको मोक्ष दिता म्हणता त्याची होल एम आम्ही पूरा करचे जे फायनल एम एंड रिझल्ट म्हणता नव्या ते एंड रिझल्ट आता कशी का, कर कळे का दॅट इज व्हेरी क्लिअर आता कन्व्हिन्स झाल्याची पुराची म्हणजे आता आम्ही परत कृष्णाल धामाक वच का म्हणू क्लिअर झाले आम्ही कृष्णाले ध्यान करका म्हणून क्लिअर झाले कशी करका म्हणले श्रीमद भागवत फर्स्ट स्कंद टू टू पॉइंट सेवन सेकंड चॅप्टर सेवन स्लोकासा अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ति योगेन जजेता पुरुषम परम म्हळ्या कसं की म्हणारी अकाम सर्व कामो म्हणारी थॉर्ड लोक काम कर लोक काम करताची तां तरी रिजल्ट जाव का काम करताची थॉड लोक कस रिजल्ट ना का येण काम करताची आणि थोड लोक मोक्षा खातरी तांगेल कर्तव्य करताचे कसलेही करता असले बिची त्यांनी कर कशी बेसिक वन थिंग म्हणजे तीव्र येणं भक्ती योग तीव्र म्हणजे कसले अर्जन सिर कर का त्यांनी हे लाईफ कॅन एंड जाता म्हणून कोणाक सांगचे जायना अर्जन सिरी त्यांनी कसन करका का देवाल ध्यान करका का का कृष्णाले पूज कर का आणि ध्यान करका का अर्जन सिर कर का फल्ल का मरण आयल्यावर कसं करचे म्हणलं विचाराचेरी कितलं अर्जन्सी चेरी देवाल ध्यान करका का कित म्हणा कोणा लाईफ खंय कितलं म्हणून कोणाक गोतना तशी असेल ती अर्जन्सी सेन्स ऑफ अर्जन्सी मस्त इम्पॉर्टन्स असा आम्ही मस्त पण पोस्टपोन करत नवेस आता काम असा फाले करूया आत आणि पाच वर्ष वच हा रिटायर जाना पडे पळत रिटायरमेंट जाण पडे ना आणि चार वच चार वर्ष वच नात्रसाची तंक पळून घेऊ का जायना केन्ना टाईम येत म्हणून सांगचे जायना तसं जाऊन आम्ही कसं करत म्हणजे वी हॅव टू आम्ही डिवोशनल सर्व्हिस अर्जन्सी चेअर करत त्याच्या तीव्रेण भक्ती योगेन हो तीव्र मळे अर्जन्सी तीव्रेण भक्ती योगेन हो यजेता पुरुष परम पुरुष परम म्हणजे कोण परम पुरुष कृष्ण तागेले तीव्र भक्ती कर का इमिडिएटली म्हणून सांगता हे कशी करचे आता मी कर्म कर का कळले आम्ही देवाल ध्यान कर का कळले कशी कर का म्हणून आणि तू क्लिअर झाले पण सिंपल प्रोसिजर कसं ताका तीव्रण भक्ति योगण भक्ति योग कर काय भक्ति योग कर क्ष लिम्स कसन है कसकसन कर का भक्ति योगाचे तकम का, का प्रभुपादन है ए बी सी डी ऑफ प्युरिफिकेशन प्रोसेस म्हणजे ल ए बी सी डी म्हणजे कसले फर्स्ट थिंग इज एसोसिएशन एसोसिएशन म्हणजे कसले आम्ही फॉर एग्जांपल आम्ही सिगरेट पिनाची आम्ही बूस गर्नची म्हणजे आम्ही कसलेंची सोरबीर पिनाची

इंटरेस्टेड आसा तंगे बरबर मात्र टाइम स्पेंड करोसिएशन बुद्धि एक कंट्रोलर बुक्स, बुक्स भगवत गीता कस ज्ञान दिला आई, प्रयत्न कर बुक्स मात्र आयुच्छे पड़ो पूरा ज्ञान अर्जन कर बुक रीडिंग कर पॉइंट थ्री चँटिंग आता हे कलियुगात चँटिंग सोडले कसं ऑप्शन ना so, सोस्कॉनातॉर्मली म्हणताची एक, एक स्टेज डेली जप हंड्रेड एट झालेली एक राऊंड जप करतात सो ताज्याने कसं जात की प्युरिफिकेशन इंटरनल प्युरिफिकेशन जाता आता तुम्ही शूर केलं ना ज्याला ऍटलिस्ट एक राउंड जप करते शूर करता की म्हणजे एका ऑप्शन कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गती रंग आणि दुसरं कर गती ना कली कलियुगांत आणि तू तुला भार पडका म्हणा हरेर नाम हरेर नाम हरेर नाम हि केवलम आणि कसने ना म्हणून क्लिअरली नारद मुनीन सांगितलं सो so, चॅन्टिंग म्हणा रे जप करचे आणि क डायट प्रसाद कि म्हणा आमगेल जीवन चलो का म्हणा रे आमगेल देह चलो का म्हणा रे आमक

ते नाही असताना ते मुलंगी क ते बीटरूटाक बटाटा पूरा वैरी किती की क्रीमी किट उटो आणून ते पु मारत मारून घेऊ आम्ही आमगेल आहार तयार करून आम्ही सेवन करताची ते खंचे कर्म खंचे कश इफेक्ट झाला म्हणून गोत ना त्याच्या कृष्ण कसा म्हणता ते ओट्टू बॉदरेशन कर ना मक्क अर्पण कर मक्क अर्पण कर करतरी त्याचे ओट्टू कर्म नलिफाय जाता त्या भावना ते डीप भक्तीभावना देवाक अर्पण करताची कार्मिक एलिमेंट पूरिफाय ते सेवन करीत कसं जात आम्ही म्हणाटिंग करता साची, बुक्स वाचता असोसिएशन घेता असाची एक आम्ही पॉझिटिव्ह क्रेडिट घेता असाची आणि बलीन आम्ही आहार क्रम आम्ही प्रसादनाशी दुसरी कसं घेता असाची म्हणा एक साईडान इनपुट देता असा आणि ड्रेन जाता, सा, जाता ते प्रॉब्लेम जाता एक साइडानं इनपुट जाता भरताच्या नेगेटिव्ह एनर्जी होत जा डी फॉलो असोसिएशन असोसिएट करताोसिशनोसिटे भक्त बरबर असोसिएट कर, लोकाल बर -बर कर बुक्स, वाचे, खंच पुस्तक वच्चे खुश पुस्तक खा आत्मसाक्षात्कार ज्ञान दुस्तक चैंडी दिवस जप कर तो डाएट डाएट प्रसाद सेवन कर बाकी पसंद करा चार कैलरी पूर जता सांगिल असा प्रभूजीन दोन दिवस पुढे सांगले हे षोडश नाम म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे महामंत्र म्हणून कलियुगान सांगील असा तुम्ही दुसरे खंचे मंत्र करताची कृष्णाले विष्णूले खंचेच मंत्र करतासाची म्हणा कंटिन्यू करीतरी एक राऊंड हॅव ए ऍड करून घे पॉसिबल असलेरी बिकॉज त्यांना सांगिल असा हे महामंत्र म्हणून ताजे पॉटेन्सिय डिफरंट उरून उरता ताका अशी महामंत्र म्हणून सांगण्याची ताजी पॉटेन्सिल डिफरंट असे महामंत्र म्हणता बाकी नाव पोटेंशियल नाही म्हणून प्रत्येक युगाक डिफरंट डिफरंट मेथड दिल्ली डिफरंट डिफरंट नावांचे पॉटेन्सिल दिल्ले असा हे युगाक हे षोडश नाव किती असा पॉटेन्सी असा म्हणून सांगा सो हे पात आणि स्पीड दोन्ही वाढयतात पात इजी करता स्पीड वाढय

आणिक आम्ही नेक्स्ट लेव्हल अबी आम्ही डिटेल डिस्कशन पूरा करेन जेलेरी आज आमका टाइम इन द इन द इंटरेस्ट ऑफ टाइम आऊ बिगिन से फास्ट वार्तांत ना जेले एक टॉपिक कर्मा घेतलेर बीची आम्ही चार क्लास पांच क्लास डिस्कस करे टाइप्स ऑफ कर्मा कंचे एक कर्म मळले अनेक विकर्म मळले अनेक अकर्म मळले भगवत गीता हे तीन सांगितले आसा आणि गुरु थ्रू अंडरस्टँडिंग आईला अंडस्टँडिंगर शास्त्रा थ्रूशी कसं कलेक्टिव्ह कर्म म्हणून आणि संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म कलेक्टिव्ह कर्म संचित कर्माचे एक एक कोग्लोमरेशन म्हणतात वट्ट केले संचित कर्म ओट्ट केले दहा लोकांना संचित कर्म ओट्ट केले कलेक्टिव्ह कर्म जात हे कसं नाही म्हणून अर्थ करून घेऊया कर्म म्हणजे कसं नाही परफॉर्मिंग एनी ऍक्शन कसं नाही काम करचे गेले एक गिवन प्रिस्क्राईब ड्युटी ती ड्युटी कर्म अकर्म म्हणजे कसले तिची ड्युटी देवाल प्रीत्यर्थ जाऊन करचे असत नाही अकर्म म्हणताय हा तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगता विकर्म म्हणून विकर्म आमगेले दिलेले ड्युटीची बाउंड्री तुला बाहेर वचून दुसऱ्यांची विकर्म तेज आता एक एग्जाम्पल दी हमे फ्रेंडा एक दसता फॉर एग्जाम्पल फ्रेंडा हम घरता हाँ देवा पुज करो फ्रूट्स जाई किलो फ्रूट्स जाई तो फ्रेंड कसा ड्यूटी कसली आली एक फ्रेंड जाऊ हेल्प करता कर्म कर्म कसाले फ्रेंडा ते वो फ्रूट्स हाँ कर्म तह ड्यूटी अकर्म अकर्म म्हण कसं की म्हणजे आता कर्म करता कसं उर फ्रुट्स दोन किलो फ्रुट्स हाण दिले हा एप्रिशिएट करतलो ना वे ह खुशी जातली ताजी खाती हा हांड दिता म्हणून एक कसं म्हणता एक्सपेक्टेशन द कर्म म्हणता कर्म तू दर इज अ एलिमेंट ऑफ एक्सपेक्टेशन म्हणा कस तरी एक रिजल्ट मेळ काही करचे ते कर्म म्हणताचे फ्रेंड वचून फ्रुट्स तो कसं म्हणता हा फ्रुट्स हाणि नंतर हा हा ताका एप्रिशिएट करतलो ना दुसरं कसं तरी ताका हेल्प करतलो असं कस तरी लेकाचार दोन म्हणता अकर्म म्हणजे कसं नाही हा सांगितलं उरता देवा पूज करचे असा देवाक अर्पण करचे असा आणि त्याची वचून फ्रुट्स घेऊन फ्रेंड म्हाका कसले हेल्प करो ना कर ना म्हाका एप्रिशिएट करो कर ना शिवरो देवा म्हाका फ्रुट्स हाडका क्या मैं जीवन देवा खादरी हाँ देवा खी फ्रूट्स हाड़ता दोन किलो फ्रूट्स घे पड़े तक अकर्मते कर्म कसम एक्सपेक्टेस उ फ्रेंडा मैं कस तरी दू का इन रिटर्न कस्तरी एक हेल्प जाऊँगा अकर्में कस फ्रेंडा कसान हेल्प ना हाँ फ्रेंडा करता हाँ देवा सेव करका देवा से कर्म कसा हाँ संग किलो फ्रूट जाऊ का मग फ्रेंड डोच विचार करता हाक कस नाही गोतना ना अननेसेसरी फ्रुट्स दोन दोन किलो कोण खाता फाल्या उडवचे ते फ्रुट्स हा अर्द किलो घाल्या पुरो अर्द किलो केळे घेण येतात हक्का विकर्म म्हणतात म्हणजे गिवन बाउंड्री ड्युटी कसं नासा ते करचे ना ते डिव्हिएट कोण करचे बेसिक ड्युटी कसले दोन किलो हार्ड म्हणजे फ्रुट्स दोन किलो हार्डची ड्युटी ते अर्द किलो हार्डची म्हणजे तागेले बुद्धी उपयोग कोर नू कसकी कसकी ते म्हणजे अनाचारखोर घालचे स्पर्धा ताका विकर्म म्हणतात म्हणजे डिविएशन फ्रॉम गिव्हन रूल गिवन धर्माचे बाउंड्री तुला भार वचून करचे स्पर्धा ताका विकर्म म्हणतात खंचे काम देवाल प्रित्यर्थ जाऊन करचे असा ताका अकर्म म्हणतात हे सिंपल अंडरस्टँडिंग आणि हा तू डिटेल गॅलरी आणि मस्त अंडरस्टँड करीत त्याला हे क्लिअर झाले तुम्हाला आणि कसं हा क्वेश्चन असतो हे इम्पॉर्टंट टॉपिक देखून हा एक क्वेश्चन विचारता आम्ही म्हणजे हा तू पॅरल क्वेश्चन अँसर सेशन बी करीत काही प्रॉब्लेम ना सॉरी स्टॉप शेअर झाले हाउ टू अवॉयड डिस्ट्रॅक्शन ड्युरिंग चँ्टिंग ह्या पॉइंट माता आणि थोडा वेळ ओके नेक्स्ट कलेक्टिव्ह आम्ही प्रॉब्लेम्स पळत असा नव्या कोरोना कोविड नावे एक प्लेन फ्लाईट ऍक्सिडेंट नॅचरल डिझास्टर नॅचरलर फ्लाईट ऍक्सिडेंट झाला डेथ जाताची ऑन द अदर साइड बरे बरे कंपनी शेअर वाढतना ऑटोमॅटिकली ती सॅलरी पर्क्स बेनिफिट पुरा पूर्ण वाढतो सो हे कलेक्टिव कर्म सो आम कॅल्क्युलेशन कळना की ते कॅल्क्युलेशन इतकं डिफिकल्ट की म्हणाली देवाक वरी कळणार देवता लोकांकरी ते कळणार कॅल्क्युलेशन सो so, देवाक मात्र कळत ते एक्झॅक्टली exactly, देवादी देवाक गोत उरता एक्झॅक्टली हे अश्शी किती म्हणून ब्रह्मदेवाक गोतरता ते सोडले नंतर देवादी देव कृष्णाक मात्र गोत उरता हे अर्श किती म्हणले आता एक प्लेन एक्सिडेंट झाला एक दोनशे लोक आशिले त्यांना पुरा जण एक नॉर्मल मनशान विचार करीत सन सन चू पूर कसन चूक असल्यारी पहिली कसन जाल्ले त्यांनी पहिले खंचे कर्म केले त्यांनी कितले योनी तुल्याने कसे आयले हे पुरा कोणाकची गुत्तूर उरना तश जाणूची बिबिल्डर जाताची अश कसले जत असा हे अन्याय अन्याय कसले ना देवाला खंचे पॉइंट ऑफ व्ह्यू अन्याय म्हणून प्रत्येक अशी न्याय उरता आणि ते न्याय कशी कर का म्हणून देवा गोत उरता तशीची एक हा एपल एम्प्लॉईल एम्प्लॉई फोटो घाला

मु शास्त्र संता अतीत तेजे बदल प्रयत्न करा लिमिटा मनुष्याल इंटेलिजेंसा लिमिटा अर्थ जाए ना शास्त्र संगता है कलेक्टिव कर्म जले। सो बशील कसा सान तो इफेक्ट जो पूरा लोक खेना खंच जन्म तू खकी खी पाप कार्यालड्सान तू मरच एलिजीबल उ ना जायना ते पॉइंट ऑफ व्यू थे ते पॉइंट आता नी थे असेंबल जाओ चेक पे ता कुट्टु कारण उरता ता जोड मस्त थोड़ लूप उरता तो लूप हम करते जाए ना कितने चीज संचित कर्म मणे का सने संचित कर्म मणे हमें कितने की जन्मातुलन कसकस की कर्म ते पाप उरतले पुण्य उरतले ते वो टू वोट घर उरता ते डेपोजिट थे इन शॉर्ट संचित कर्म आणि त्याच्या नंतर येता प्रारब्ध कर्म प्रारब्ध कर्म म्हणजे कस ने ते आशिल डेपॉझिटातुल्यानं आमक हा जन्म घेतील त्यांना देव कसं म्हणता तुगेले तुगेले एक्स अमाऊंट तुगेले कर्म असाची आता तुका टेन पर्सेंट ऑफ ते कर्म मात्र हे जीवनात पुण्य उरतले और कर्म उरतले पाप कर्म उरतले दोन्हीचे एक्स पर्सेंटेज मात्र तू अनुभव सुविध कशी एक सुखात्रू ना दुःखात्रू अनुभवशी येतो म्हणून तिथलं मात्र अमाऊंट देऊन धाडता प्रारब्ध कर्म म्हणतात मस्तोक म्हणतात मर्यादा प्रारब्ध 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 म्हणे कसं नाय संचित कर्म टोटल डेपॉझिटात एक पोर्शन दिलं उरता हे जन्मा प्रारब्ध म्हणता ते दिसत वत ताका प्रारब्ध म्हणता बाकी रिमैनिंग अमाउंटूच पड्यात पांच पर्सेंट कर्म आमी अनुभव सुका म्हणून शिवाय तरी रिमेनिंग नाईंटी फाईव्ह पर्सेंट कर्मच पडटा ताका अप्रारब्ध कर्म म्हण तशें म्हळ्यार तें अजूनूची ताजे मॅनिफेस्टेशन जाल ना ते खंयचे जन्मान जाता हे जन्मान तू अकाउंट एक दिल्ल आसा देवाना हे जन्मां तू हे 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 कर्म तू कर का आणि हे मनुष्य जन्मां तू तू पार झालं तू पार झालो ते वट कर्म नल्ली फाय पार झाल ना वे आणि अप्रारब्ध कर्म पूरा परत परत

पुरा लोकची मोर मिली कसल कारण म्हणून कृष्णा तर कृष्ण सांगते पन्नास जन्मा पुढे तू कसन केलं की म्हणाली तू एक व्याध आशिल व्याध म्हणा हंटर तो हंटर अशील त्यांना तू कसं केलं की एक दिवस एक हंटिंग गेल त्यांना एक पक्षी तू टार्गेट केले ती पक्षी ती बरोबर शंभर बरोबर रुकार अशीली तू टार्गेट केलं ती पक्षी ऊन गेली गेल टार्गेट ना अहंकाराक मार पडले तू रागान कसं केले थि शंभर पिला मारले बरी अहंकारान मारले ते उपयोगान पिलं कस तू मारले पिलांक ते पक्षी ती पळत असक्षी पळो ये न ते पक्षीनं पक्षी रोदन रुदन म्हणजे मस्त बेजारान कसं की म्हणारी तुगेले दोळ्या यद्राकची तुल्राकची तुगेले, तुगेले, यद्रा तुगेले शंभर पुत्र तुगेले शंभर पुत्र मरण पावकाची म्हणून छाप दिली तुका पन्नास जन्म पहिले तो विचारता पन्नास जन्मा पहिले जेल रे वेट किती कर कशील मग नेक्स्ट जन्म तू तू त्याचे इफेक्ट म्हणा रे कार्मिक रिॲक्शन दिवस ना छापांत सांगेल कसं नाही शंभर पुत्र जावका का म्हणून सांगितले एक पुत्र जावका का म्हणाऱ्या किती पुण्य जावका का ते तू पुण्य वट्ट करच्याक संचित कर्म अगेन संचित करच्याक पन्नास लाईफ टाईम लागले फिफ्टी लाईफ टाइम जायना पडे ना तू शंभर पुत्र जन्मा तसल एबिलिटी आयली तिथलं कर्म आयले ताजे नंतर प्रारब्ध पाप प्रारब्ध आयले तुका ते उट्टू चरडू मरका प्रारब्ध बी आयले म्हणून सांगता आता तुम कळत आहे सांगितलं कितलं कॉम्प्लिकेटेड हो मॅटर म्हणून तिथली इझी ना सांगेल तशी इझी ना जर असाल क्वेश्चन एकदम ऍप्ट आशिलो एक जन्मात किती हॅव टू क्लिअर केलं ना एका पण अकाउंट क्लिअर करीत आशिल तुम्ही काय ना किती की म्हणाली तर अमाऊंट ऑफ पुण्य बी जाऊ का कॅल्क्युलेशन असता का कितलं अमाऊंट ऑफ पुण्य येऊ का म्हणजे पन्नास लाईफ टाईम लागेल का पन्नास लाईफ टाईम जाय ना पडेन तर शंभर पुत्र प्राप्ती जाय ना पडेन त्या उट्ट पुत्र मेले त्यांना पापाचे प्रारब्ध आयल सो तसे जाऊ नू आम्ही पळलेल्या बिची डिस्कस पहिले थोडे लोक वेल्दी जाऊन जन्म येथा पोवर जाऊन जन्माची दोन दोघ जण तुम्ही असल्यावर बिची तसले जातक पळेल्या बिची त्यांनी डिफरंट उरतची एक टायमार जन्मा ज्या बी जातक डिफरंट ते दोन डिफरंट आत्मा आणि दोन डिफरंट आत्मा आले संचित कर्म डिफरंट उरतात क्लियर जलवे है जलवे तरीक चार्टन तो क्लियर म्हणू घालायची ओके ग्रेट सो जस्ट रिकॅप आम्ही कसन कर का मळारी चाई कर का प्रसादम घेव का अनिक शास्त्र स्टडी कर का असोसिएशन कर का इन एडिशन आमका गुरुन संगिल कसं तुला तुळशी पूज कर का अनिक आम्ही खंच -खंचे, होली रिवर्स म्हणजे खंचे पुण्य नदी असायची तर तू एक डिप घेऊ हो का मग सांगेल असा टू ची नॉर्मली अशी सांगल्या रे कसं नसतं तू इट्स वॉटर जस्ट लाईक दॅट वॉटर आणतो उदकांत वचू नो हा डिप घेतलं कसं जाता दर इज नथिंग डिफरंट अबाउट इट म्हणून दिसता जर एक विषय आम्ही अर्थ करून हो का स्पिरिच्युअल सायन्स इज ऑल अबाउट एनर्जी स्पिरिच्युअल सायन्स इज ऑल अबाउट एनर्जी आईन्स्टाईन असं मनशानं इक्वल टू एमसी सी स्क्वेअर म्हणून सांगलंय म्हणजे कसं एनर्जी कशी येतात लाईट आणि मासा कशी रिलेट जाता म्हणून सायन्स लोकांक अर्थ जाता उरतरी आज पसून मनशान कलियुगात उलट करच म्हणून शिकिल ना आता एक उजा पेट दिले री आम्ही काढ्डी लावून दिव लायताची वात्ती जळयताची तसे म्हणून एक दिव दिले री तांच्या वात्य करचे कळणार ते स्पिरिच्युअल सायन्स स्पिरिच्युअल सायन्स इज ऑल अबाउट एनर्जी तशा नू एक होली रिवरात वच डिप घेऊ का म्हणजे ताजी एनर्जी रिवरब्रेशन किती असं ताजी ताज, इम्पॉर्टंस कोण मनुष्य एक्सपिरियंस केला मात्र गोतो तशी तुळशी इज नॉट सिंपल प्लांट तुळशी अशी साधारण प्लांट न्ही तुळशी वर्शिप केल्यारी कशी मनाचे परिवर्तन जाता म्हणले ते कोण केला केल्या मात्र कळता बाकी लोकांक अर्थ जेना का करता करता ते एक्सपिरियन्स जाता आणि कळता मुखार कशी वच का म्हणून हे आम्ही ऑलरेडी डिस्कस केल्या भागवतमा मग टू पॉइंट आणि रिपीट करणार सो so, आम्ही एक थ्री मिनिट्स चॅन्टिंग कोर येतो आहे टाईम रे आम्ही नंतर नंतर एक टेन मिनिट्स क्वेश्चन अँड आन्सर सेशन करया जायत वे प्रभूजी आम्ही चॅन्टिंग स्टार्ट करूया वे येस येस प्रभू वन टू मिनिट्स येस मलारी आता प्रभू पादल चॅन्टिंग हा ऑन करता तुमका रिक्वेस्ट कसं करत की मलारी सेम त्याची स्पीड आरी प्रभुपादन पादन कशी चॅन्ट केले प्रभू पादन चॅन्ट केले बरोबर चॅन्ट करा

ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਗ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ 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 ਰਾਮ ਹਰੇ ਰਾਮ ਰਾਮ ਰਾਮ

Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare 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 Krishna, Hare Rama, Hare Hare.

हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण हृ कृष्ण कृष्ण हरे हरे राम हृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे हरे कृष्ण हे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हम हरे हरे व्हेरी नाईस व्हेरी नाईस पुरा जण अशी म्हणाम्यूट जप करत पळले डवळ आणता जप करत फिलिंग आय प्रभू होय प्रभू येस येस वेट वॉज व्हेरी नाईस येस वेंक्यूस सो आय थिंक आयज टॉपिक फालच टॉपिक मेली प्रकृती प्रकृतीचे डिस्कस करूया जाल्यार हाजेरी आमी आता क्वेश्चन येणार आन्सर डिस्कस करीत ताचे पयली एक पॉईंट हांव सांग का म्हणून इच्छी करता म्हळ्यार आता सुमार जाण हांव सांगिल्ल प्रकार आमी पुरा लाइफ टाईम आमी आ, देवाल ध्यान कर का म्हणून सांगिल्ल आसा आता तुमी थर्ड लोकांना विचार करचे पुरो हांव म्हगेल्या लाइफ टायमान तूं इतले लेवल आर केल ना न्ही भक्ती कस न इज इट डन फॉर मी कस ऑप्शन ऑप्शन कस येना न्हय म्हणून विचार करचे पुरो व्हय नव ऑप्शन थर्ड लोकां मनांत येता उरतले हो क्वेश्चन

सेमिस्टर स्टडी उरता आशिल्ली कोण मनुष्य फर्स्ट डे दे देखून केन्ना क्लास स्टार्ट जाता तेव्हा देखून केन्ना रेग्युलर स्टडी करतो उरता आशिल्ले पण तो लास्ट एक्झाम दिवस आराम न्हीद करतो उरता आशिल्ले टेन्शन उर नाशिल्ले ताका पुरा गोत्त आशिल्ले जर तशे म्हणू नेक्स्ट डे एक्झाम दिले तेव्हा तो फर्स्ट रँक सेकंड रँक येत आशिल्लो फाईन बट कोण स्टडी केला ना फुल्ल पहिले म्हणजे अभ्यास केल ना

एक तास करच्या साधने बद्दल चार तास कर इंटेन्सिफाय केल्यारी पास जाऊत चांस उरता हा अभ्यास केला ना पूर्ण सेमिस्टर काही वाजिले उगी बसून सोडला नेक्स्ट डे फेल गॅरंटी ताज्या बदला कसन करीत एटलिस्ट रात्रभर बसून वाचीत आता पहिले कसनही केलं ना आत्ता किती टाईम देवान दिला इंटेन्सिफाई

कार्य कोर्चे आता उदाहरण एक गेलं की मक देवान एक लक्ष रुपाय दिला फ्री मक स्वतंत्र एक स्वतंत्र ते दिला दिला एक लक्ष हा उपयोग करून घेणू हा वसून घेणू सॉर पिऊ येत अथवा एक पार्टी वसुन गम्मत करू येत अथवा हा एक देवस्थाना वसून घेऊन देवाल सेव्ह करू येत सो तेल स्वतंत्र स्वतंत्रते देवान दिवचे एक लक्ष्य लक्ष मिगेल स्वतंत्रतेन ते कशी मिगेल यूज करूयात सो आम्ही करची पुरा काम मळरी म्हणासूच म्हणा कशी मळरी जीव जीवात्म जाऊन आम्ही डिझायर करताची आम्ही कार्य करताची जलरी तँक्शन देवाला ते कार्य पूर्ण जाता सो so, त्याच्या निमित्त आम्ही अर्थ करून घेऊ का कसं म्हणा खे गुड कर्म अथवा बॅड कर्म अकर्म करताची ते आमगेल स्वतंत्रते करच्या निमित्त आम्हीची तेस्पॉन्सिबल अटस वी आर रेस्पॉन्सिबल फॉर वॉट एव्हर वी आर डुईंग बट द सँक्शन त्या सँक्शन देवाल तुल्यान येऊच्या निमित्त त्या म्हणा आता एक देवाल सँक्शन ना शी एक तण समेत हल्ला ना म्हणता जी त्या कसाला एक म्हणारी कंचे एक संसन्न कार्य जाऊ का देवाल सँक्शन जाऊ का जलरी ते कार्य अकर्म कोर की विकर्म कोर की अथवा सकर्म कोर की ते जीवात्मा ना त्या स्वतंत्र ते यूज कोण घेऊन ते कोरचे सो ते आन्सर जल म्हणून लागतं असं सेकंड पॉइंट कसं म्हणाली नार अजामिला तगेल पुत्तल नाव नारायण मोन तो देवाक देवाल म्हणजे थिंक करणी करनी जलरी मोक्ष तक कशी मेळले म्हणून जर ही तमिडियेट मोक्ष मेळना एक्च्युअली तो, तो केदन तक यमदूत असेवच्या येत येताची तेदन तो पुत्ताक तागे लास्ट पुक मस्त मोग करता असता लास्ट पुल नाव नारायण म्हणून असता ताका त्या पुत्त आपयता तो नारायणा म्हणून घेणू कस लय तो ते खेळ लागी खेळता असता तो पुत्ताक आपयता नारायणा म्हणून ते नारायण नाम देवाल नाव जेमित्त इमिडियेट विष्णुदूतसी आणि त्यांनी यमदूतासाक सांगताची तू तक त्या अजामिला खोर्ची तश्शी ना यमलोका खोरची तशी नायक म्हणा नारायणा नाव घेतला ते यमदूतस तक निमगी सांगताची कसं म्हणा ಕಸಲಾಯ ತಾಣೇ ಪುರಾಪ್ಯಾಲಪಣ ಪೂರಾ ಪೂರಾ ಇಡ್ ವಟ ಕೂಡ ಕಾರ್ಯಲಸ್ ತೀಲೋಕಾ ಹೊರ ಕೂಡ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಸಂಜೀಸ್ಕಂದ ಹರಿಮಾತ್ಸನೆ म्हणून त्या ऍक्च्युली तो देवा गुडगास कर ना सांगून असता ताका जी त्या म्हणताची म्हणता की कसं ते नाम ताणे देवाल नाव घेतले जलरी देवा कुडगास कोर घेनी ताकाची अश्रद्धा नाम घेतला अश्रद्धा नाम ताकाची अश्रद्धा नाम घेतील निमित्त तुम्ही तक होरची तशी ना तागेल पाप पुरा गल्ला जला तक्का इमिडिएट मोक्ष मिळणार तकाची तनिक तक्का यमादूता संक वापस कटे त्याची आणि हक्का तक्क ता, संताची तुगेला लाइफ परफेक्ट करक जला हरिनाम कोरका सकाची तेदना तो अजामिला तो हरिद्वार वत्ता हरिद्वारा वसुनगेनो थई तो बार वर्ष कालो तई हरिनाम जप करता आणि तई गंगा नदी स्नान करनो थई भक्ति सेवा भक्ति मार्ग 12 वर्ष कंटिन्यू सतत

त्याका बार वर्ष नंतर मिळलं केदंत संपूर्ण शुद्ध जत्ता हरिनाम जप करून तेदंत का मिळता सो अनेक क्वेश्चन अस सो धर्म अधर्मा बोथ हार हिस विश म्हणजे गॉड्स विश नवे म्हणून निमगीत असाची नाही धर्म अधर्म पुराची आज सांगेल असं त्या म्हणजे धर्म करचे अधर्म करचे आमगेल स्वतंत्रतेन सो so, आता युद्ध दुर्योधन ही करत जलरी आ, अर्जुन ही करत जलरी तई दुर्योधन साइड पुरा अधर्मी सशिलिंजी अर्जुन कृष्णाल कतिर युद्ध करत शिलो मलरी अर्जुन तगेल स्वतंत्र कृष्णाल सेवे यूज करत दुर्योधन समेत फाइट करत शिलो तो तगेल स्वतंत्रते ते तगेले इंद्रिय तृप्ती कतिर करत शिलो ता डिफरेंस सो so, स्वतंत्रता यूज कोणू आम्ही धर्मही कोरो अधर्मय कोरोतो त्या कर, कर्म कर्म मिळता त्या देवान आमच्या हातात तू अधर्म कोरचे म्हण केल्या हातात अधर्म करयसीना सो so, ते आमले स्वतंत्र तंतु कोरचे सो so, अनेक क्वेश्चन प्रभू गणेश प्रभू तुम्ही आनसर करू हाऊ टू एवॉइड डिस्ट्रॅक्शन ड्युरिंग चॅन्टिंग होय ते, ते पॉईंट टाकेव आय थिंक प्रभूजी तुम्ही सांगेल ऍब्सुटली राईट right, करेक्ट थँक्स तुम्ही डिटेल अजाम स्टोरी सांगितल्या हा डायरेक्टली जंप केला लास्ट पॉईंट टाकेल म्हणजे आमक कर्मच पॉईंट इम्पॉर्टंट असले बट मगेल पॉईंट कसं की म्हणजे आम्ही फ्युचरात आम्ही केला डिटेल हा तू डिस्कस करताची ह्या बद्दल आणि डिटेल अंडरस्टँड करून घे तर ते एक अजा मिळाल चॅप्टर धरून घेतल्या बीची आम्ही ताजवेरी एटलिस्ट मला दिसता टेन डेज प्रभू करेक्ट टेन डेज कोणी त्याच्यावर डिस्कस करत तिथलं डिटेल असते वा, टॉपिक प्रभू वाई सो त्याच्यानं हा सांगतो कसं की म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट करचे असोसिएशन कंटिन्यू दवरा अंग बंद कर नाकाची म्हणून so, सो आणि धर्म आणि अधर्मा बद्दल पॉइंट टाक uh, आणि नेक्स्ट सेशन तू केव्हा आम्ही त्रिगुणा आणि त्रिगुणाची इफेक्ट कळता त्यांना आम्ही अर्थ जातले ते क्लिअरली ते कसं नाही की ते प्रभूजीन सांगितलं तर तुम्ही त्यांना अर्थ जातले क्लिअरली आता अर्थ झाला असले ग्रेट नाम म्हणून बी तांचो टेंशन कोरूं येनाका ती नेक्स्ट सेशन आमचो ते अर्थ जाता कसा न्हय म्हण तेन्ना त्रिगुणाची इफेक्ट उरता जेन्ना कशी देव आमकां ड्रायव करता म्हण हाव टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन न वॅब वायट सो so, चेंटींग uh, आनी डिस्ट्रॅक्शन जावचें वेरी नॉर्मल एक्चुअली स्पीकिंग आमगेले एक स्ट्रक्चर असा आमगेले मायंडाचे सो so, मायंडान तुल्यान थॉट्स कशी क्रिएट जाताची मांडाची दोन लेवल एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस अशी दोन मांंड लेवल असायची तंत्र थॉट्स कशी क्रिएट जाताची आणि ते हाका कृष्ण म्हणता आय एम द प्रोवायडर ऑफ इंटेलिजंस हा हावची तुमका बुद्धी देतल मनुष्य देव हाऊची म्हणून सांगता सो डिस्ट्रॅक्शन अवॉइड करच्याक गुरु तुल्यान सिंपल टेक्निक म्हणाली

चैटा फोकस कर सीनियर डिबोटी राधेश्याम प्रभु पुणे आन तो प्रेसिडेंट फोकस संगट इन अ टाइम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 एक फोकस करका की तो अटेंशन स्पेन वीक प्रॉब्लम बिकॉज ऑफ इंस्टाग्राम एज फेसबुक एजेले अटेंशन स्पेन

एक युट्यूब आहे बिगेन लीन बॅक कोण पळे त्याची त्यावेळे दोन मिनिट तीन मिनिट नॉर्मल वॉच टाइम तुम्ही युट्यूब आर इट इज नॉट मोर देन एवरेज वॉच टाइम इज नॉट मोर देन थ्री मिनिट तीन मिनिट केंद्र जास्त कोणाकची पळवच्या कशा ना कर फोकस करचे दूरच विषय तसे हा न्हू नॉर्मली इट इज सेड दॅट अटेन्शन स्पॅन इज नॉट मोर देन थ्री टू फोर सेकंड तीन चार सेकंड झाले की तर डिस्ट्रॅक्ट जाता माइंड सो तसे कसं करा आम्ही अटेंशन स्पॅन आता तीन सेकंदा भीतरी दर का म्हणजे एक एक मंत्राचे फोकस करतात परत डिस्ट्रॅक्ट जाता परत एका मंत्राचे फोकस करता हा कितले राऊंड फिनिश केले हा कितले पंत जप केले कितले टाइम जप केले हे पूरा विसरून वचता एक मंत्र एट टेक वन मंत्र एट अ टायम ते एक मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण तितले लिसन करचे तितले ऐकूचे तितल्याचे फोकस करचे ताजे किती जास्त करचे गेले अटेंशन स्पॅन डायवर्ट जाता आणि ऑटोमॅटिकली डिस्ट्रॅक्शन येता सो होप आय डोंट नो हे तुम हेल्प झाला की ना म्हणून सांगता वे तुम्ही ट्राय करा आता जी तुम्ही एक पण ट्राय करा चांड स्लोली आणि एक एक मंत्राचे फोकस करा आणि हे ओव्हर नाईट याना लेटमी टेल यू ओव्हर नाईट याना तुम्ही आज केल्यावर फाले तुमच्या आता म्हणून प्रॅक्टिस करता 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 ओव्हर अ पिरियड ऑफ एकदम याना दॅट इज वेरी क्लियर या अनेक प्रश्न असा सुबगा माहिले इज गुड ऑर बॅड कर्मास इफेक्ट

अशी आणि आचार्य ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण तीन नमने ऋण उरता मनशाक ते ऋणाल थ्रू एक कार्मिक बॉंडींग उरता जाल्यार डायरेक्टली ते अफेक्ट करता ऑल ऑलटुगेदर एक चेडू अ फॅमिलींत आयला म्हळ्यार तुमच्या कार्मिक अकाउंट तुला कार्मिक अकाउंट ओट्टू उर मॅच उरता फॉर एक्झाम्पल आता कोरोना डिसीज हा एक बाप्पा कायले चिरडा होय आल्या सो दॅट मीन्स देर इज अ कॉमन शेअर्ड डेस्टिनी शेअर्ड डेस्टिनी उरता ताज का तरी त्यांनी असोसिएटेड उरता आम्ही खंच फ्रेंड्स कोर घेताची खंच रिलेटिव्ह कोर घेताची तांगे लोट्टू आमगे पुरा कॉमन शेअर्ड डेस्टिनी उरता तुम्ही ऑब्जर्व करचे पुरो मस्त वर्षापासून तुमगेल सांगपणी आशिल फ्रेंड्स आता उरणाची पंधरा वर्षा पहिले अशील फ्रेंड्स आता उरण्याची आता तुमच्या असोसिएशन उरणारी रिसेंटली फ्रेंड्स दुसरं उरतची ओल्ड फ्रेंड्स दुसरं उरतात फ्रेंड्स दुसरे उरता बिकॉज तुम्ही कार्मिक डेस्टिनी चेंज सो कोण तुम्ही कार्मिक डेस्टिनी शेअर करता ते मात्र तुम्ही ओठ उरत तसे जाऊ नेडू आमगेले कार्मिक डेस्टिनी शेअर करता देखून बी बी प्लॅटफॉर्मार् बी कार्मिक इफेक्ट उरून उरता नॉट बिकॉज ऑफ युअर ओन कर्मा ओनली

आता आम्ही एक्सप्लेन केलेलं असत कलेक्टिव्ह कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म तंतु आ, ते कलेक्टिव कर्म म्हणला ते आमगेले चिल्ड्रन प्रोजेनिक इफेक्ट जाता जर संचित कर्म म्हणला चिल्ड्रन आणि प्रोजेनिक इफेक्ट ज कसे म्हणाले आता ऍज अ एज मक्क एक धर्म म्हणून असता आणि एज ए कलेक्टिव्ह म्हणजे एक एज ए फॅमिली एक धर्म म्हणून असता एज ए सोसायटी एक धर्म म्हणून असता एज ए नेशन एक धर्म म्हणून असता सो केदना कलेक्टिव्हली ते धर्म करणारी तेदना कलेक्टिव्ह कर्म म्हणून सो ते इक्वल प्रोपोर्शन पुरा असता उदाहरण दिवचे असले री आता आमगेले वर्ष एक फॅमिलीन तू चौथी म्हणून करताची खंची रिजन तू ते कंचकी एक रिजन अंत चौथी कोर्चे जाय न्ही म्हूण ते बॅड कर्मा ते फॅमिली पुराजनाक डिस्ट्रीब्यूट जाता सो इन दॅट वे पळोवचे गला ते कलेक्टिव कर्मा ते चिल्ड्रन आनी प्रोजेनिक समेत वत्ता जलरी ते आमी इंडिविजुअल करताची ते कर्मा अथ फॉर एग्जांपल एकलो तो वसून घे इंडिविजुअल तो कस कर्म करता ते ता तागेले संचित कर्मा वत्त

इंडिया त्या धर्म कोर एज ए होल नेशन इंडिया हॅज टू टेक कर्म आणि कलेक्टिव्ह कर्म सो एज ए सोसायटी समेत एज ए सोसायटी मस्त सिनफुल ऍक्ट करता वर्ल्ड कोरोना कोविड अंडर कसले जात कसले ॲज ए होल वर्ल्ड आम्ही सिनफुल ऍक्टिव्हिटी केलेल असलेक्टिव्ह कर्म तितले मेळ अस त्या कलेक्टिव्ह कर्म फुल्ल

सो टू अन एक्सटेंट अर्थ कोर घेऊन प्रसन्न कर का व्हॉट शुड बी डू म्हणजे बदल फोकस कर का आणि ते हाऊ डज इट हॅपन म्हणले इग्नोर करत वच का नंतर त्यामुळे ते आमगेल हातांत उरना ओके आणि खंच क्वेश्चन असं आहे आय थिंक ऑलरेडी एट फोर्टी फाय झाले क्वेश्चन ना ज्याला दोन अनाऊन्समेंट असं आय होप म्हणा तुम्ही पुरान व्हॉट्सअप ग्रुप कनेक्ट ग्रुप कनेक्टेड जाऊन असताची म्हणून लेखता कोणी कनेक्टेड ना बरे लिंक मेन कोणी जॉईन जा, जेल स्वंगा हॅन्ड रेस करता केस बरे लिंक मेळ न जॉईन झालरी ओके ओके सो तुम्ही दैवी व्हॉट्सअप ग्रुप कनेक्ट जयाची मे बी

जल तिथली कवर करच्या पळयात असा डेफिनेटली हे स्पिरिच्युअल सब्जेक्ट मॅटर व्हेरी डीप अस थर्टी फॉर्टी इयर्स भगवत गीता आणि भागवतम वाजिता असे नवे 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 विषय आणि कळचे असतात आणि मस्त विषय आणि के तिलाही मस्त असता सो त्या निमित्त सिक्स आम्ही मॅक्झिमम कवर करच्या पळयताची बट स्टील तुमका डेफिनेटली कितली की डाउट हे आणि असता सो आम्ही तुमकं कर, रिक्वेस्ट करता कसं म्हणजे कंटिन्युअसली आमगेले कनेक्ट जाऊन असायची आमगेले टचांत असायची सो so दॅट आम्ही रेग्युलर सत्संग आणि असोसिएशन आम्ही दवान घेऊ सो अपार्ट so, फ्रॉम uh, दिस कसं नाही असं गणेश पै प्रभू ना प्रभू सेट आणि कसं ना सो आम्ही आज क्लोज करीत सॉरी आणि ऑलरेडी इट्स लाईक सेवन्टीन मिनिट्स लेट झाले सॉरी त्याच्याबद्दल कंटेंट इथला स्कीम म्हणा रे हांव आमकां ते डिफिकल्ट इथल्या भितर फिनिश करचे मस्त डिफिकल्ट बट आम्ही होप करचे कसं की म्हणा आम्ही मुखार आणि असोसिएट करून आणि डिटेल डिस्कस करया डिटेल अंडरस्टँडिंग करून घेवा म्युच्युअली अंडरस्टॅन्ड करून घेवा म्हणले का आमकां इष्ट असा मुखारी ओके ट्रू बॉ आय वी कॅन क्लोज मॅट वां छा कल्प सिंधु మో నమ అనంతకోటి వైష్ణవరీ జయ మూర జనా పూర్ జన ధన్యవాదు అనే పల్లె మేళ హృష్ణ హరే కృష్ణ హరే కృష్ణ